पावसाची चाहूल लागल्याने तसेच 1 जून पासून मासेमारी बंद होणार असल्याने मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर उडण्यास सुरुवात केली आहे. किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी नौका ठेवत त्या शाकारण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. या वर्षीच्या मत्स्य हंगामाची सुरुवात दमदार झाली होती. गेली काही वर्ष पर्ससीन हायस्पीड ट्रॉलरची घुसखोरी यामुळे सातत्याने किनारपट्टीवर संघर्ष सुरू होता. परिणामी या संघर्षातच मत्स्य हंगाम संपत असल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. पर्ससीन नेटच्या मासेमारीला शासनाने बंदी घातल्याने मत्स्य हंगामाच्या पहिल्या टप्प्यात स्थानिक मच्छीमारांना किमती मासेचे चांगले उत्पन्न मिळाले. हंगामाची दमदार सुरुवात झाल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र पर्ससीनच्या मासेमारीला बंदी घालून काही कालावधी जात असतानाच प्रकाश जोतातील मासेमारीमुळे पारंपरिक तसेच अन्य मच्छीमारांच्या जाळीतील मासे हिसकावून घेण्याचे काम परप्रांतीयांकडून सुरू झाले. त्यामुळे या मासेमारी विरोधात मच्छीमारांनी तीव्र संघर्ष केला. या संघर्षात पारंपरिक मच्छीमारांवर गुन्हेही दाखल झाले. याचा मासेमारीवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. पर्ससीन पाठोपाठ प्रकाश जोतातील मासेमारीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या लढ्याला यश आले. मात्र कागदोपत्री हा निर्णय झाला तरी समुद्रात प्रकाश जोतातील मासेमारी ही सर्रासपणे सुरू आहे. अनधिकृत मासेमारी रोखण्यास मत्स्य विभाग पूर्णतः अपयशी ठरला आहे. त्यातच मच्छीमारांची प्रमुख मागणी असलेल्या अंमलबजावणी कक्षाबाबत शासनाकडून कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही नेहमीच धगधगत राहिली. या संघर्षात कधी मासेमारी हंगाम संपला हे मच्छीमारांना देखील समजले नाही. 31 मे पासून मासेमारी हंगाम संपला आहे. पावसाची चाहूल लागली असून समुद्रात अंतर्गत बदल होण्यास सुरुवात झाला आहे. त्यामुळे अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे 50% अधिक मच्छीमारांनी आपल्या नौका बाहेर काढल्या आहेत. नौका सुरक्षित राहण्यासाठी सध्या त्या शाकारण्याचे काम सुरू आहे. काही ठराविक मच्छीमारांच्या नौकांकडून मासेमारी सुरू आहे. मात्र किमती मासेचे उत्पन्न घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सर्व नौका किनाऱ्यावर आणल्या जाणार आहेत.